महाराष्ट्र लुटता यावा म्हणून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं. आमदार खासदार फोडले गेले. मुंबई आणि महाराष्ट्राची लूट करता यावी असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारला टोला लगावलाय. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प रद्द झालेला नाही असा दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केलाय. देशात जिथे जिथे किनारपट्टी आहे तिथं हा प्रकल्प होऊ शकतो. प्रकल्प रद्द झाला आणि गुजरातला गेला की गोष्ट खोटी आहे असं निलेश राणे म्हणाले आहेत. पाणबुडी प्रकल्प असेल, त्याच्या आधीचे प्रकल्प असतील, हां डायमंड मार्केट असेल, असे अनेक प्रकल्प आमच्या डोळ्यासमोर घेऊन जात असताना हे सरकार, एक मुख्यमंत्री, त्यांचे दोन उपमुख्यमंत्री हे डोळ्यावर कातडं आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत. इतकं नामर्द सरकार या महाराष्ट्रात कधी आलं नव्हतं आणि इतिहासात किंवा भविष्यात कधी येणार नाही. या महाराष्ट्राचा रोजगार उलबडून नेला जातो आहे. आम्ही परवाही म्हणालो पुण्याच्या सभेत, तुम्हाला गुजरात सोन्यानं मडवायचं आहे तर मडवा, आमची काय हरकत नाही, पण त्यासाठी महाराष्ट्र का लुटत आहे? महाराष्ट्र लुटावा, लुटता यावा म्हणून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं. संजय राऊत बाबा, तू पाणबुडी वगैरे काय बोलू नको. तुझ्यासाठी पाणटपरी, पाणपट्टी हेच विषय मर्यादित आहेत. त्याच्या पलीकडे उंची नाही, त्याच्या पलीकडे विचार नाहीत तुझे. तुझा आहे तेवढ्यात तू पाणटपरी आणि पाणपट्टी ह्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करू नको. एवढीच विनंती करतो. हा प्रकल्प कुठेही गेलेला नाही. महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये आहे, गुजरातचा गुजरातमध्ये होतो आहे. एवढंच ह्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.